नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल वितरणाचे नकाशे या भागामध्ये भौगोलिक क्षेत्रभेद या विषयी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। क्षेत्रभेद ही भूगोलातील एक महत्त्वाची अभ्यास पद्धती त्या ठिकाणी आहे। भौगोलिक संख्यांचा संकल्पनांचा अभ्यास प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी त्या क्षेत्राला भेट देणे म्हणजे त्या ठिकाणचा अभ्यास हा त्या ठिकाणी आपल्याला करता येतो। मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्याचा दृष्टिकोन भौगोलिक क्षेत्रभेटीमध्ये त्या ठिकाणी केला जातो। क्षेत्रभेटीची पूर्वतयारी या भागामध्ये आपण क्षेत्रभेटीसाठी पूर्वतयारी करताना त्यांच्यातील सहसंबंध हा त्या ठिकाणी जाणून घेतला पाहिजे। त्या ठिकाणचं स्थान, त्या ठिकाणचं ठिकाण आणि ज्या ठिकाणापासून क्षेत्राला भेट देणार आहोत त्याचा हेतू हा त्या ठिकाणी निश्चित झाला पाहिजे। क्षेत्रभेटीमध्ये आपण कोणकोणत्या घटकांचं निरीक्षण करणार आहोत याविषयीचा अभ्यास त्या ठिकाणी झाला पाहिजे। ज्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत त्या ठिकाणाच्या नकाशात व तेथे जाणाऱ्या मार्गाचा नकाशा यांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केला पाहिजे। क्षेत्रभेटीद्वारे आपण ज्या भागामध्ये जाणार आहोत त्या भागामध्ये असणारे वाहतुकीचे मार्ग, त्यानंतर वाहतुकीचे साधन व क्षेत्रभेटीसाठी लागणारा वेळ या संदर्भामध्ये नियोजन हे त्या ठिकाणी आपलं झालं पाहिजे। ज्या क्षेत्रात आपल्याला जायचं आहे त्या क्षेत्राची निवड, क्षेत्राची निवड करतात असताना विविध घटकांचा अभ्यास हा त्या ठिकाणी आपल्याला करता येतो। जसे क्षेत्रभेटीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नदी किनारा असेल, धरण असतील, सागर किनारा असेल, पर्यटन स्थळ असतील, प्राणी संग्रहालय असेल, एखादी ऐतिहासिक वास्तू असेल, अशा विविध घटकांचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करता येतो। परंतु याच्यातला एक घटक, एका घटकाची निवड करून त्याचा अभ्यास करणं हे फार त्या ठिकाणी गरजेचं असतं। मग अशा वेळेला त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेऊन ते क्षेत्र त्या ठिकाणी निवड केलं पाहिजे। त्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे, क्षेत्रभेटीसाठी जाताना काही साहित्याची आवश्यकता त्या ठिकाणी आपल्याला असते। जसे त्यामध्ये पेन असेल, पेन्सिल असेल, मोजपट्टी असेल, टेप असेल, होकायंत्र असेल, दुर्बीण असेल, कॅमेरा असेल, नोंदवही असेल, पिशवी असेल, अशा साहित्यांची आवश्यकता आपल्याला ही क्षेत्रभेटीसाठी पडत असते। का? कारण की त्या ठिकाणचं काही भागातलं मोजमाप आपल्याला घ्यायचं असेल, काही नोंदी आपल्याला करायच्या असतील, काही ठिकाणचे छायाचित्र आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे असतील, त्यानंतर त्या ठिकाणचा दूरवरचा भाग बघण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता आपल्याला पडत असते। म्हणून अशी साधनं आपल्या जवळ असणं हे फार गरजेचं असतं। त्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे क्षेत्रभेटीची काळजी। त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपली स्वतःची सुरक्षितता व दुसऱ्यांची सुरक्षितता बघणं हे अतिशय गरजेचं त्या ठिकाणी आहे। आपल्या शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन आपण त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे। ज्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी जात असाल तो जर भाग दुर्गम असेल तर अशा भागामध्ये जाणं आपण टाळलं पाहिजे। त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक लोकांची मदत घेऊन आपण त्या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीचा आढावा हा त्या ठिकाणी घेतला पाहिजे। त्यानंतर ज्या क्षेत्रात आपण त्या ठिकाणी जाणार आहोत त्या क्षेत्राची परवानगी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याजवळ प्रथमोपचार पेटी असणं ही फार त्या ठिकाणी गरजेचं असतं। म्हणजे अशा पद्धतीने जर आपण संपूर्ण नियोजन, संपूर्ण तयारी जर त्या ठिकाणी करून गेलो तर क्षेत्रभेट ही अतिशय योग्य पद्धतीने साध्य होत असते। धन्यवाद।